पाळीव प्राणी हे शेतकऱ्यांची संपत्ती, पोटाच्या मुलाप्रमाणे ते त्यांचा सांभाळ करतात। त्यामुळे त्यांच्या निधनानंतर घरातील सदस्य गेल्याचं दुःख शेतकऱ्यांच्या कुटुंबाला होतं। याचाच प्रत्यय नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येथे आला। या गावातील भीमराज शिंदे परिवाराने आपल्या पिल्ला नावाच्या बैलाची दशक्रियविधी विधिवत पद्धतीने केली। तुझं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं, ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं। आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुझं नसणं ही मोठी उणीव आहे। गेला सोडून आम्हास तुझी आठवण येते क्षणोक्षणी। गेल्या 27 वर्ष इमाने इतबारे मालकाची सेवा या मुख्य पिल्ला बैलाने केली। जळके खुर्द येथील भीमराज शिंदे यांच्या कुटुंबातील तो एक सदस्यच होता। या मुख्य प्राण्यानं आपल्या कामातून शिंदे कुटुंबियांना लळा लावला होता। त्याच्या जाण्याने शिंदे कुटुंबीय गहिवरलं। घरातील व्यक्तीचं निधन झाल्यावर आपण जसे विधी करतो तसे सर्व विधी करण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला। पिल्ल्याच्या प्रतिकृतज्ञा व्यक्त करण्यासाठी शिंदे कुटुंबियांनी विधिवत दशक्रिया विधी पार पाडली। यावेळी पिल्ल्याचे मालक शिंदे यांचे डोळे पानावले नसते तर नवलच। त्याला असं मरण आलं, त्याला असं मरण आलं, सोमवारी मेला। मग त्याचा कार्यक्रम करावा असं माझी इच्छा झाली। त्याचा मग उत्सव केला, पारायण केलं, अभिषेक प्रवचन केलं, मूर्त बसल्या आणि इथून पुढं त्याचं काही बांध काम राहिलेलं आहे शिल्लक। तेवढं केल्यावर मला शांती वाटत। आज 2 तारीख त्यांचा विधी केला। आज 10 विधी शिंदे कुटुंबियांनी आयोजित केलेल्या या दशक्रिया विधी कार्यक्रमात हबप नाईक महाराज यांचे प्रवचन झाले। पिंड पूजन आणि गावकऱ्यांसाठी जेवण असा विधिवत पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला। केवळ शिंदे परिवार नाही तर गावातील ग्रामस्थांनी या विधीस हजेरी लावली। यावेळी ग्रामस्थांनीही पिल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला। खरं तर बैल हा शेतकऱ्याचा आत्मा असतो, प्राण असतो। आजच्या आधुनिक युगात बैलांची संख्या कमी झाली असली तरी पण ग्रामीण भागात तो त्या परिवाराचा एक घटक असतो। आजच्या आधुनिक युगात माणूस माणसाप्रती कृतज्ञता जपत नाही, अशा काळात इमानी प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे फक्त बळीराजालाच जमू शकतं। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी संदीप गाडेकर, नेवासा।